करण्याची वेळ आली आहे, चांगली काय करणार? फलटण निश्चितपणे दहशतमुक्त करण्याची वेळ आलेली आहे. जे दहशत करतात तेच नारळ फोडतात. निश्चितपणे फलटण शहरा मतदानातून दाखवेल की कुणाची दहशत होती आणि कुणाला मुक्त करायचं, फलटण ठरवेल. रामराजेंचा फटका बसू शकेल. रामराजे निंबाळकर मागच्या निवडणुकीतही माझ्या विरोधात होते, यावेळेसही माझ्या विरोधात आहेत. त्यांचा फटका वगैरे काय बसत नाही. 302 गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मला माहिती नाही. त्यांनी काय केलं असेल तर ते आणि त्यांना त्यांचे उमेदवार हे त्यांना माहिती असेल, मला काय माहिती नाही. विरोधकांकडून असा प्रचार केला जातो की निष्क्रिय खासदार आहेत, त्यांना याच्या वर्षी जागा दाखवा असा प्रचार केला जातो. विरोधकांना म्हणा डोळे आणि बुद्धी तपासून बघा. देशामध्ये काम करताना पहिल्या 10 खासदारांमध्ये या माड्याच्या खासदाराचं नाव येतं. मी केलेल्या कामामध्ये जर तुम्ही बिरीज मारली तरी तुम्ही पुढच्या 7 तारखेपर्यंत बिरीज मारू शकत नाही. चुकून माझ्याकडनं वक्तव्य त्या दिवशी झालं की तासाला 1 लाख कोटी, तर तासाला कोटी तर नक्की आलेले आहे. तर तुम्ही माझ्याकडनं काय बोलताना आपण 2 घास का म्हणतो का, 2 घास खात नाही, चुकतो काय बोलताना. पण एवढे कामं केलेत की त्याची टोटल मारायला सुद्धा यांना जमणार नाही. जे माझ्यासमोरचे उमेदवार आहेत त्यांनी रुपया तरी कधी आणला आहे का? मी खासदार नसताना सुद्धा सांगोल्याच्या दुष्काळाला, दुष्काळ प्रत्येक गावाला स्वतःच्या पदरच्या पैशातनं आम्ही पाण्याच्या टाक्या देत, कधी दिलं आहे का त्यांनी काय? शिवरत्न बंगल्यावर न झोपल्याने जी परिस्थिती आली आज तुम्हाला वाटतंय? जी परिस्थिती आली ती चांगली परिस्थिती, स्वाभिमानाची परिस्थिती. झुकण्यापेक्षा मेलेलं बरं हे शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. आम्ही स्वार्थी आणि लबाड लोकांच्या समोर झुकणारा रणजितसिंह नाईक निंबाळकर नाही. किती मताधिक्य मिळेल आपल्याला? मताधिक्य हे निश्चितपणे मिळालेल्या मागच्या लीडपेक्षा अनेक मोठ्या डबल टेबल पद्धतीने आम्ही निवडून येऊ. सांगोलीचा दुष्काळी कलंक हा आपण मिटवला आहे. गेल्या अनेक वर्षांचा कलंक लागला होता दुष्काळी, हा कलंक आपण मिटवला आहे. काय सांगा? सांगोलीला दिलेला जे शब्द होते त्याच्यापेक्षाही अधिक पाणी सांगोलीला मिळवून दिले. आज पाणी सांगोल्याच्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये खेळताना पाहतोय. हे तोंडी आणि भांडी आश्वासन नाही. लोकांनी डोळे उघडे ठेवून आणि विशेष करून मोहित्यांनी पिवळे चष्मे काढून या ठिकाणी यायचं आणि पाणी बघायचं.